नमस्कार मंडळी माझं नाव प्रियंका आहे आपलं फूडी अँड मुडी चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतोय मारी बिस्किटचे चॉकलेट फ्लेवरचे लाडू किंवा तुम्ही पेढेही म्हणू शकता त्यासाठी लागणार आहे दहा बाला मारी बिस्किट बिस्किटचे तुम्ही तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करा हे बघा अशा प्रकारे तुकडे करा मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्या त्यामध्ये दोन चमचे साखर घाला त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं त्या एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं त्यामध्ये दोन चमचे कोको पावडर घालायची ते चमचाच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच मिश्रणामध्ये दोन चमचे चॉकलेट सिरप घालायचं आणि ते चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आणि हाताने त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा मला हे मिश्रण थोडं कोरडं वाटतं आहे म्हणून मी आणखी एक चमचा दूध मिश दूध ॲड केलं आहे आणि पुन्हा एकदा ते चांगलं मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता कसा घट्टसर गोळा बनवला आहे मी आता यामधून एक छोटा गोळा तोडायचा आणि दोन्ही हातांवर चांगला मळून घ्यायचा तुम्ही बघू शकताय कसा गोळायचा तो आणखी एक दाखवते अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घ्यायचे त्यावरती चॉकलेट सिरप टाकायचं आणि बडीशेपच्या गोळ्यांनी सजावट करायची तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी चॉकलेट सिरप टाकत आहे आणि त्यावर बडीशेपच्या गोळ्या टाकायच्या अशा पद्धतीने तयार झालेत आपले मारी बिस्किटचे चॉकलेट फ्लेवरचे लाडू किंवा तुम्ही पेढेही म्हणू शकता हे लाडू तुम्ही गणपतीमध्ये प्रसाद म्हणून पण वापरू शकता चला तर मग एकदा नक्की ट्राय करून बघा मारी बिस्किटचे चॉकलेट फ्लेवरचे लाडू किंवा पेढे मला कमेंट करून सांगा की कसे झालेत आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू